नमस्कार मावशी. नमस्कार. आपलं पूर्ण नाव काय? मी श्वेता सतीश हुले. आम्ही या तुमच्या बचत गटाबद्दल, स्वामिनी बचत गट तुमचा जो आहे तो ऑल ओव्हर इंडियामध्ये फेमस झालेला आहे, या तुमच्या या बचत गटाबद्दल आम्हाला काहीतरी थोडक्यात माहिती द्या ना. आमच्या महिला बचत गटाचं नाव आहे स्वामिनी महिला बचत गट, आणि आम्ही एक आगळा वेगळा प्रोजेक्ट इथे राबवत आहोत. त्याचं नाव आहे मॅनग्रोव्ह इकोटुरिझम. तर मॅनग्रोव्ह इकोटुरिझम म्हणजे काय? तर इथे जी कांदळवनं आहेत, कांदळवनाला मॅनग्रोव्ह म्हणतात. आणि ते कांदळवनाचं महत्त्व काय आहे ग्लोबल वॉर्मिंगसाठी किंवा ओव्हरऑल सगळ्यांसाठी त्याचा काय उपयोग आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. ती का वाचवावीत किंवा त्याचं संवर्धन का करावं याबद्दल आम्ही 10 महिला येणाऱ्या टुरिस्ट लोकांना सांगतो. आता आमच्याकडे आम्हाला युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत 2 होड्या दिलेल्या आहेत, लाईफ जॅकेट्स आहेत, आणि एक गजिबो, तसंच एक इंजिन आणि 2 बायनॅक्युलर दिलेल्या आहेत. आणि त्या घेऊन आम्ही आमची जी मांडवी खाडी आहे वेंगुर्ल्यातली, त्या खाडीतून त्या जेटीपासून सुरुवात करतो आणि तिथून आम्ही मानसीचरचं ते देवस्थान आहे तिथपर्यंत जातो आणि तिथून पुन्हा रिटर्न येतो. मग त्या सफारीच्या वेळी जे काही दिसेल, म्हणजे इथे स्थलांतरित पक्षी असतील, इथले पक्षी असतील, ओटर्स असतील, मग खाडीमध्ये असणारी जी बायोडायव्हर्सिटी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे येणाऱ्या टुरिस्टना मॅनग्रोव संबंधी किंवा मॅनग्रोवबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. 2017 आम्ही स्पेशल आमच्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात केली आणि आता येणारं 22 वर्ष आहे. तर 22 वर्ष या 5 वर्षात आमचा चढता आलेख आहे, कारण येणाऱ्या टुरिस्टना ते आवडतं. आणि इथे येणारे जो टुरिस्ट आहे तो नॅचर लवर्सच आहे, म्हणजे ज्याला निसर्गाची आवड आहे असे टुरिस्ट आमच्याकडे येतात. त्यांना माहिती मिळते, किंवा मुलं शाळेत शिकणारी मुलं असतील, कॉलेजमध्ये काही थीसिस करणारी मुलं असतील, PhD करणारी मुलं असतील, त्यांच्यासाठी आम्ही हे सगळं एक माहितीसाठी किंवा अवेअरनेस लोकांपर्यंत हा अवेअरनेस जावा अशा स्वरूपात आम्ही हे सगळं करतो. मावशी, इकडे जर कोणाला यायचं असेल तर कसं यायचं? त्यांनी वेंगुर्ले बंदर, आपलं जे वेंगुर्ल्याचं बंदर आहे ना, तोच रोड पकडायचा. आणि त्या तिथे अगदी शेजारी मांडवी खाडी आहे. म्हणजे मांडवी खाडीच्या इथे आमचं हे मॅनग्रोव्ह इकोटुरिझम आणि आमचा होमस्टे आहे. आणि आम्ही येणाऱ्या टुरिस्ट लोकांना सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण असं पुरवतो. आता तुम्हाला मी दाखवते. हे आमचे रूम्स आहेत आणि इथे 2 माणसं अधिक एक एक्स्ट्रा बेड अशा स्वरूपात आम्ही देतो. टॉयलेटची सोय आहे व्यवस्थित अशी. या रूमचं अंदाजे भाडं किती आहे? आमच्या ह्या रूमचं भाडं 1000 रुपये आहे 24 तासासाठी. 24 तासासाठी? हो. ओके. आणि किती रूम्स आहेत तुमचे हे टोटल? ही रूम पकडून आमचे 3 रूम्स आहेत. टोटल तुमचे 3 रूम्स? 3 रूम्स आहेत. आणि आम्ही AC नाही लावलेला आहे, कारण ही जी खिडकी आहे ना, त्या मागे समुद्र आहे आणि तिथून जी हवा येते त्यामुळे ही रूममध्ये छान थंडगार वातावरण असतं. आता आमच्याकडे जे टुरिस्ट येतील तर त्यांनी जर सांगितलं आम्हाला इथे नाश्ता इथे प्रोव्हाइड करा किंवा जेवण, तर आम्ही त्यांच्या रूम सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो. तसंच कॉमनमध्ये जर 25 ते 30 लोकांसाठी बसण्याची सुद्धा सोय आमची आहे आणि इको फ्रेंडली आहे, ते पण आपण बघू शकतो. आता आमच्याकडे जे 10 ते 25 जे टुरिस्ट येतात आणि त्यांना तिथे जर रूममध्ये सोय नसली तर आम्ही हे त्यांच्यासाठी स्पेशली असं केलेलं आहे जे इको फ्रेंडली आहे. हे बघा, नारळाची ही झावळं आहेत, त्याच्यापासून हे छत बनवलेलं आहे. आणि इथे हा मोठा असा हे आहे, तिथे आम्ही लोकांना बसवतो. म्हणजे इकडे तुमची कॅपॅसिटी किती आहे बसायची? इथे 30 जणांची तर आहे. म्हणजे 30 जण, म्हणजे समजा तुमच्याकडे कोणी कस्टमर्स आले त्यांना समजा बसायला तेवढं मिळत नसेल तर तुम्ही इकडे? हो, तिथे आम्ही 6 टेबल 8 टेबल लावतो आणि त्यांना बसायला देतो. ओके. मावशी, तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांना कुठली पहिली रेसिपी बनवून दाखवणार आहात? आज आम्ही उकडीचे मोदक बनवणार आहोत.
ते असे खास आहेत की त्यामध्ये आम्ही काकडीचा किस आणि रवा बारीक रवा वापरून ते करणार आहोत. आता आपण मोदकांसाठी जे साहित्य घेणार आहोत ते तुम्हाला दाखवते. एक वाटी काकडीचा किस आहे, एक वाटी त्याच्यासाठी लागणारा रवा, चवीपुरतं मीठ आणि मी तेल घेतलेलं आहे. आता हे हे जे पाणी आहे काकडीचं ते उकळून घ्यायचं आणि उकळून घेतल्यानंतर त्यामध्ये रवा टाकायचा. आता काकडीचा किस आम्ही का घेतला, तर जी मोदकाची पारी असते ती सॉफ्ट होण्यासाठी, तसंच त्याला एक वेगळी चव येते म्हणून हे काकडीचा किस घेतलेला आहे. मोदकाची पारी म्हणजे जोही मोदकाला जे बाहेरून जे कवर घेतो आपण त्याला मोदकाची पारी म्हणतात. आणि ती मोदक उकळण्यासाठी आपण हे हळदीची पानं घेतलेली आहेत. आता हे मोदकामध्ये घालायचं सारण आहे. ह्या सारणामध्ये आम्ही हा ओला नारळ घेतलेला आहे एक, त्याला 1/4 किलो गूळ, वेलची आणि थोडंसं मीठ असं घालून मंद आचेवर तयार करून हे सारण असं तयार केलेलं आहे. आता आपण गॅस पेटवून घेऊया आणि पारीसाठी जे सामान आणलेलं आहे त्याची तयारी सुरू करूया. एक वाटी मी किस मगाशी घेतलेला होता, तर आता आम्हाला एक ऑर्डर आली आहे 21 मोदकांची. एका वाटीमध्ये 10 ते 12 मोदक होतात, तर मी आता 2 वाट्या हा किस घेते आणि त्यासाठी लागणारा 2 वाटी रवा. आता उखळ आलेला आहे तर आपण त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया. तसंच थोडंसं तेल किंवा तूप काही घालू शकता, 1 चमचा तूप किंवा तेल. थोडा गॅस स्लो करूया आपण आणि हा रवा जो आहे तो यामध्ये टाकूया. आता गॅस मी बंद केला. आता हे छानपैकी ढवळून घ्यायचं आणि 5 मिनटं जरा झाकून ठेवायचं की तो रवा छान फुलून येतो. आता आम्हाला जी ऑर्डर आलेली आहे ह्याची मोदकांची, तर मगाची जे पीठ झाकून ठेवलेलं 5 मिनटं झालेली आहेत आणि आता आमच्या स्वामिनी महिला बचत गटातील महिला त्या मोदक आपल्याला करून दाखवतील. तर मी त्या प्रत्येकीची ओळख करून देते. पहिल्या आहेत स्नेहा खोबरेकर, स्वरा रेडकर, आयेशा हुले, राधिका लोणे, गौतमी हुले, सुशीला हुले. आता तुम्हाला ह्या सगळ्या मोदक बनवून दाखवणार आहेत. आता पहिल्यांदा पीठ मळतील आणि नंतर प्रत्यक्ष मोदकाला सुरुवात होईल. आता पीठ मळून झालेलं आहे.
मोदक आपले आता वळून झालेले आहेत आणि आम्ही मोदक उकडण्यासाठी एका टोपात पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्याच्यात मी ही हळदीचं पान गाठ मारून टाकते, कारण हळदीचं पान जेव्हा पाणी उकळेल तेव्हा पूर्ण मोदकांना तो हळदीचा सुगंध येईल. आता याच्यावर चाळण ठेवते आणि चाळणीवर मी ही हळदीची पानं शी लावते, जेणेकरून मोदकांनाही अतिशय सुगंध येईल हळदीच्या पानांचा. एकावेळी 11 मोदक होतात, आता आपण हे झाकून ठेवूया. हे 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर हे उघडलं की ती मोदक तयार असतील. आपले 10 मिनटं झालेली आहेत आणि आपले मोदक आता हे बघा तयार झालेले आहेत. तर आपण हे उतरून घेऊया. तर मॅनग्रोव्ह इको टुरिझम म्हणजे काय, तर आम्ही आमची जी खाडी आहे वेंगुर्ल्याची मांडवी खाडी, त्या मांडवी खाडीत आम्हाला युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट अंतर्गत ज्या 2 बोट दिल्या आहेत त्यामध्ये 10 टुरिस्ट लोकांना घेतो आणि मांडवीची पूर्ण मांडवीची सफारी करून आणतो. आमच्या या 10 महिला बोट वलवतात आणि सुकाणू पकडणं किंवा मॅनग्रोवबद्दलची जी माहिती असते ती देतात डिटेल्समध्ये. आणि त्याच्याहीबरोबर आम्ही मग इथे इथलं जे ट्रेडिशनल फूड आहे, मशीरवाळे रस असतील, मोदक असतील, घावणे चटणी असेल आणि त्याबरोबर जेवणाच्या ऑर्डर्स घेतो. जेवण इथे जेवण दिलं जातं इथे आहे आणि 3 रूम्स आहेत, तर त्या राहण्यासाठी आम्ही रूम्स पण अवेलेबल करून दिल्या जातात. मावशी, तसंच कांदळवनाची तुम्ही जी सफारी करता बोटीची, जर ते फक्त सफारीच कोणाला करायची असेल तर ती तुम्ही फॅसिलिटीज देता का? हो, पण सफारीला येण्यापूर्वी निदान 1 दिवस तरी आधी आम्हाला कळवलं पाहिजे, कारण हाय टाईडची जी वेळ आहे, आमची सफारी ही हाय टाईडलाच होते. लो टाईडला इथे पाणी नसतं, त्यामुळे तिथे जो आमचा स्पॉट आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. मग त्याच्या आधी मला जर कॉन्टॅक्ट केलं की आम्हाला सफारी करायची, तर आम्ही ती परफेक्ट वेळ त्यांना सांगू शकतो आणि त्यावेळी ते लोकं येऊ शकतात. आता आमचे कॉन्टॅक्ट नंबर जे आहेत आम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी, तर ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील आणि ॲड्रेसही मिळेल. आपण जर वेंगुर्ल्याला कधी आलात तर आमच्या जी आमची कांदळवन सफारी आहे त्या सफारीचा तुम्ही नक्की आनंद घ्या. तसंच आमच्या इथलं जे जेवण आहे आणि इथे राहण्याची जी सोय आहे त्याचाही तुम्ही आनंद घेऊ शकता. माझ्या आनंद यात्री यूट्यूब चॅनलतर्फे तुमचे खूप खूप आभार मानतो. स्वामिनी महिला बचत गटातर्फे मी आपले खूप खूप आभार मानतो.